बदलापूरमध्ये आज सणापूर्ण शांतता, तर राज्यभरात घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक। बदलापूरमध्ये आंदोलनामुळे काल जवळपास 11 तास ठप्प असलेली रेल्वे वाहतूक सुरळीत, बदलापूर बंद असतानाही रेल्वेवर कोणताही परिणाम नाही। कालच्या आंदोलनानंतर बदलापूरमध्ये जमावबंदी लागू, आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। बदलापूरमध्ये कालच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आजही बंद, बदलापूर शहरातली दुकानं देखील आज बंद। बदलापुरात 4 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतच अमानुष अत्याचार, या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार, विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक गठीत। बदलापूर प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टात चालवला जाईल, तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। बदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश दिले, फडणवीसांचं ट्विट। पोलिसांच्या लाठीचार्ज वेळी आंदोलकांकडून दगडफेक, अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती। बदलापूरमध्ये लाठीचार्जनंतर आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, पोलीस तसंच माध्यमांनी काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी भेट दिली, तर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, महाजनांसमोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। शासनाकडून कारवाई सुरू, एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, सर्वांना शिक्षा होईल, गिरीश महाजनांचं आश्वासन, मुलींच्या पालकांना बसवून ठेवलं का याचीही चौकशी होणार, महाजन यांची माहिती। मंत्री गिरीश महाजनांवर आंदोलकांनी फेटली प्लॅस्टिकची बाटली, बदलापूर स्थानकावरच्या आंदोलनादरम्यान घटना घडली। बदलापूरमध्ये झालेली घटना दुर्दैवी, फास्टट्रॅकमध्ये ही केस चालेल, नराधमाला लवकर शिक्षा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ, कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही, गृह विभाग आणि गृहमंत्री फडणवीस काय करतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। बदलापूरच्या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल अपयशी ठरले, अंधारेंची टीका। लाडकी बहीण योजनेसोबतच त्यांच्या मुलींच्या सुरक्षेही लक्ष द्यायला हवं, बदलापूर घटनेच्या आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची मागणी। बदलापूर घटनेतील आरोपींना फाशी व्हायला हवी, सरकारनं राजीनामा घ्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी, तर राजकीय संबंधातून कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध व्हायला हवा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। खासदार प्रणिती शिंदेकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही, समाज म्हणून मान खाली घालायला लावणारी घटना, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। घडलेल्या घटनेचं विरोधक राजकारण करतायत, उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री झालेत, त्यांनी खालच्या पातळीची वक्तव्य करणं चुकीचं, सुप्रिया सुळे आणि ठाकरेंना केवळ राजकारण करायचंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्ला बोल। संवेदनशील विषयावर पोलिसांचा लाठीचार्ज करणं चुकीचं, कुठल्या विषयावर लाठीचार्ज करावा आणि कुठल्या नाही यावर शासनानं नियम करायला हवेत, प्रकाश आंबेडकर यांची बदलापूर आंदोलनावर प्रतिक्रिया। बदलापुरात विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटात रस्त्यावर उतरणार, मुंबईसह राज्याच्या विविध भागात ठाकरे गट करणार निदर्शनं। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात शरद पवार पक्षाचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार। महिलांवरील अत्याचाराविरोधात बीडच्या परळीत मुकमोर्चा, मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग, शहर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाला निवेदन।
अकोल्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग, पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला उरळ पोलिसांकडून अटक, काजीखेड गावातली संतापजनक घटना. लातूर जिल्ह्यात 4.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 19 वर्षांच्या आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक, चाकूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून ओहोर गावात 16 वर्षाच्या मुलीची आत्महत्या, या प्रकरणात 2 जणांना अटक तर 7 जण अजूनही मोकाट. सोशल मीडियावरून पीडितेचा फोटो हटवा, कोलकाता घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, या प्रकरणी 22 ऑगस्टपर्यंत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे CJIला आदेश. कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्याकांडातील आरोपीची आज पॉलिग्राफिक चाचणी करण्याची शक्यता, न्यायालयात स्वाक्षरी केल्यानंतर आरोपीची पॉलिग्राफिक चाचणी होणार, CBIची माहिती. आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक, अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध, भारत बंदला जवळपास सर्वच दलित संघटनांचा पाठिंबा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर, राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेत चर्चा करणार. मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आज उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. सद्भावना निमित्त मुंबईत काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित, उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचं उपर्ण. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला का? काँग्रेसचं उपर्ण गळ्यात घातल्यानंतर भाजपकडून एक्सवर पोस्ट करून उद्धव ठाकरेंना सवाल. भाजपचे राज्यसभा उमेदवार धैर्यशील पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, यावेळी भाजपचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. रायगडचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांना राज्यसभेवर संधी, रायगडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणार, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह अन्य नेतेही राहणार उपस्थित. सदा मलिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची घोषणा. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत शरद पवार पक्ष मुंबईच्या 7 जागा मागण्याची शक्यता. आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर, विविध विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत पार पडली बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 2 महाराष्ट्र दौऱ्यावर, 25 ऑगस्टला लखपती दीदी कार्यक्रमासाठी तर 30 ऑगस्टला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रात. राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन, वरळीच्या डोम SVP स्टेडियममध्ये पुरस्कार सोहळा होणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण. माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी. पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणी आरोपींचा जामीन अर्जावर उद्या निकाल देणार, न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष. राज्यात उच्च शिक्षणात गळतीचं प्रमाण 65%, GR मधून माहिती उघडकीस, सोलापूर जिल्ह्यात केवळ 11% विद्यार्थी घेतात उच्च शिक्षण. POPच्या गणेश मूर्तींवर बंदीबाबत आज राज्य सरकार हायकोर्टात भूमिका स्पष्ट करणार, राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं पण अत्र अंमलबजावणी करत नाही, पर्यावरणवाद्यांसह मातीच्या मूर्तीकारांची हायकोर्टात याचिका. म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर, MIG आणि HIG वर्गातील अधिक घरं, म्हाडाकडून पहिल्यांदाच इमारतीमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, योगा सेंटर, फिटनेस सेंटर सारख्या सुविधा उपलब्ध.
लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचाही चौथा हप्ता मिळणार. एप्रिल ते जुलै दरम्यानचा चौथा हप्ता वितरित करायला 2061 कोटी रुपयांची मान्यता. अमरावतीच्या मेळघाटामध्ये स्थानिक पात्र शिक्षकांना डावलून जिल्हा परिषदेकडून इतर जिल्ह्यातील शिक्षकांना संधी. निर्णयात बदल न केल्यास चौकात फाशी घेणार स्थानिक पात्र उमेदवारांचा इशारा. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत युवा काँग्रेसचं आंदोलन. एकाच दिवशी एमपीएससी आणि कृषी विभागाची परीक्षा. वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. दुधाळ गाय वाटप घोटाळ्यातील दोषी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा. गडचिरोलीमध्ये आदिवासी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मुंबईचा देशभरात घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून अटक. आरोपींकडून चोरीचा 11.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरामध्ये जोरदार पावसामुळे गलाटी नदीला पूर. पाचोड खुर्द आणि पाचोड या 2 गावांना जोडणारा पूल वाहून गेला. संततधार पावसानंतर आज पालघरमध्ये धुक्याची चादर. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची चादर. हिंगोलीत धुक्याची दाट चादर. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी. सोयाबीनच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता. मुंबईत गोविंदा पथकांच्या सरावाला सुरुवात. काळाचौकी परिसरात सराव शिबिर. न्यू परशुराम मंडळाकडून शिबिराचं आयोजन. केरळच्या पलक्कडमध्ये 31 ऑगस्टपासून आरएसएसची अखिल भारतीय समन्वय बैठक. बैठकीत राष्ट्रीय मुद्द्यांचा आगामी निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ. जामीन देण्यास न्यायालयाचा नकार. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल तुरुंगात. जम्मू काश्मीरच्या राजकारणात पुन्हा राम माधव यांची एंट्री. भाजपकडून जम्मू काश्मीर विधानसभेसाठी प्रभारी म्हणून राम माधव आणि जी किशन रेड्डींची नियुक्ती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. फारूक आणि महबूबा यांची भेट घेणार. विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. आज आणि उद्या पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा. तब्बल 45 वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींशी मोदी चर्चा करणार. युक्रेनची नाराजी दूर करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट असण्याची शक्यता. कोलकाता उच्च न्यायालयाची भाजपला 5 दिवस निदर्शनं करण्याची परवानगी. डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी भाजप आजपासून 5 दिवस करणार निदर्शनं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.